सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स। न्यायालयाच्या वरिष्ठ आमचा ज्यांच्यावर प्रचंड प्रेम आहे अशा नेत्या आहेत आणि त्यांचे जेवढे निवडून येतील ते इंडिया अलायन्स बरोबरच आहे। काँग्रेसला 2 जागा मिळाल्या होत्या फक्त, काँग्रेसला 2 जागा निवडून आल्या होत्या, काँग्रेस 12 जागांवर अडून बसलो होतो। काँग्रेसचे खासदार आहेत अधिरंजन चौधरी यांनी त्यांच्यावर चांगलंच तोंडसूक घेतून खाली झालं आणि इथून सगळा हा एरर सुरू झाला। मला नाही सांगता येणार कारण का वेस्ट बेंगॉलमध्ये काय ग्राउंडमध्ये चाललं आहे याची मला फारशी माहिती नाही, कारण का मी बारामती लोकसभा मतदारसंघ आणि महाराष्ट्रात जे प्रश्न आहेत, महागाईचे बेरोजगारीचे मोठी आव्हानं आहेत महाराष्ट्राच्या समोर, आरक्षणाचं एक खूप मोठं आव्हान जे महाराष्ट्र सरकार त्याच्यातून मार्ग काढत नाही आहे, त्यातून अंगणवाडी भगिनी यांचंही आंदोलन होणार आहे, त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या समोर प्रचंड आव्हानं आहेत। त्याच्यामुळे वेस्ट बेंगॉलची ग्राउंड रियालिटी मला माहिती नाही, पण ममता दिदी ह्या आमच्या ज्येष्ठ मार्गदर्शिका आहेत, आमचा त्यांच्यावर प्रचंड प्रेम आणि विश्वास आहे आणि मला नक्की माहिती आहे की त्या पूर्ण ताकदीने भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लढतील आणि जशा गेले 10 वर्ष त्या आमच्याच बरोबर बसतात पार्लमेंटमध्ये तशाच आम्ही एकत्र सत्तेत येऊ आणि आम्ही या देशाची सेवा करू।